कडेगाव तालुक्यात बेकायदा वाळू आवटीवर सांगलीच्या जिल्हाधिकाऱ्यांनी टाकली धाड, 11 कोटी रुपये दंडाची नोटीस बजावली. सांगलीचे जिल्हाधिकारी विजय कुमार कळंब पाटील यांनी कडेगाव तालुक्यातील येरळा नदीतील सुरू असलेल्या वाळू उपशावर धाड टाकली आणि येथे 150 ब्रास वाळू साठा जप्त केला. शिवाय 14 लाखांची वाळू ताब्यात घेतली आहे. 5 ट्रॅक्टर, 2 चाकी, 3 वाहनं मिळून आली आहेत. 25 ट्रॅक्टर आणि 2 JCB जप्त करण्याचे आदेश सोडले आहेत. या कारवाईमुळे वाळू सम्राटांचं धाबं दणाणलं आहे.